नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी मी घेऊन आलेलो आहे. कृषी विभागामार्फत या ठिकाणी याची वॅकन्सी निघालेली आहे. पगार जो आहे या ठिकाणी 15,600 ते 67,000 दरम्यान तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे. पोस्ट वाईज पगार असणार आहे. महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्ही 10वी पास असाल, आय टी आय झालेलं असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वय जे आहे 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान तुमचं या ठिकाणी असायला पाहिजे. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये ही नोकरी आहे. अधिक माहिती जी आहे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नोकरी संदर्भातील अशीच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करा मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे ICAR म्हणजेच कृषी विभागामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यावरती आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, ही जी पेज भरती आहे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी असणार आहे. तर या ठिकाणी आपण पोस्ट वाईज या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात पहिली जी पोस्ट या ठिकाणी आहे मित्रांनो, सिनियर सायंटिस्ट अँड हेड ची पोस्ट या ठिकाणी आहे. एक पदासाठी टोटल या ठिकाणी वॅकन्सी आहे. त्या ठिकाणी 37,400 ते 67,000 रुपयाच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी पेमेंट मिळणार आहे. प्लस ग्रेड पे जे आहे या ठिकाणी 9,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता जी आहे तुमच्याकडे या ठिकाणी डॉक्टरेट डिग्री म्हणजेच PhD डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे. ॲग्रिकल्चरमध्ये किंवा रिलेवंट सब्जेक्टमध्ये या ठिकाणी असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो, सेकंड नंबरची पोस्ट या ठिकाणी आहे मॅट्रस स्पेशलिस्ट प्लांट प्रोटेक्शनसाठी वॅकन्सी आहे. 15,600 ते 39,100 रुपयाच्या दरम्यान पेमेंट तुम्हाला या ठिकाणी मिळेल. प्लस ग्रेड पे जे आहे 5,400 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळेल. मास्टरेट डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असायला पाहिजे ॲग्रिकल्चरल ॲनाटॉमिलॉजीमध्ये किंवा या ठिकाणी प्लांट पॅथॉलॉजीमध्ये किंवा इतर कुठली समान डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या पदासाठी. त्यानंतर सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट हॉर्टिकल्चरसाठी ही वॅकन्सी आहे. 15,600 ते 39,100 रुपयाच्या दरम्यान पेमेंट तुम्हाला मिळेल. प्लस ग्रेड पे या ठिकाणी 5,400 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मास्टरेट डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे हॉर्टिकल्चरमध्ये किंवा समान डिग्री तुमच्याकडे इतर कुठली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सीसाठी काय आहे ऑफिस सुपरिटेंडंटसाठी वॅकन्सी आहे. 9,300 ते 34,800 रुपयाच्या दरम्यान पेमेंट तुम्हाला मिळेल. प्लस ग्रेड पे जे आहेत 4,200 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. बॅचलर डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असायला पाहिजे कॉमर्स फील्डमधून तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता या पदासाठी. त्यानंतर मित्रांनो, प्रोग्राम असिस्टंटची या ठिकाणी पुढची वॅकन्सी आहे. व्हेटरनरी सायन्समध्ये या ठिकाणी वॅकन्सी आहे. 9,300 ते 34,800 रुपयाच्या दरम्यान पेमेंट तुम्हाला मिळेल. प्लस ग्रेड पे या ठिकाणी 4,200 रुपये या ठिकाणी मिळेल. बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल ॲग्रिकल्चर आणि इतर ब्रँचमध्ये व्हेटरनरी सायन्समध्ये असेल किंवा एक समान डिग्री इतर कुठली असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर मित्रांनो, पुढची वॅकन्सी आहे या ठिकाणी स्किल्ड सपोर्टिंग स्टाफची वॅकन्सी या ठिकाणी आहे. 5,200 ते 20,200 रुपयाच्या दरम्यान पेमेंट मिळेल. प्लस ग्रेड पे या ठिकाणी 800 रुपये तुम्हाला मिळेल. 10वी पास तुम्ही असाल किंवा इतर कुठली तुमची समान डिग्री या ठिकाणी तुमच्याकडे असेल और या ठिकाणी ITI पास तुम्ही असाल तर या ठिकाणी या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. एज लिमिटविषयी जर या ठिकाणी बोलायचं झालं तर मॅटर स्पेशलिस्टच्या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर 35 वर्षापेक्षा जास्त तुमचं वय या ठिकाणी नसायला हवं. त्यानंतर मित्रांनो, प्रोग्राम असिस्टंटच्या आणि व्हेटरनरीच्या पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर 27 वर्षापेक्षा जास्त वय तुमचं या ठिकाणी नसायला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, ऑफिस सुपरिटेंडंटच्या पदासाठी 27च्या खाली तुमचं वय या ठिकाणी असायला पाहिजे. त्यानंतर स्किल्ड सपोर्टिंग स्टाफच्या पदासाठी देखील 27चं एज लिमिट या ठिकाणी आहे. तुम्ही जर SC ST OBC कॅटेगरीमधून येत असाल तर एज रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे कल्याणी गोरक्षण ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र कलावडे तालुका कराड डिस्ट्रिक्ट सातारा महाराष्ट्र या ॲड्रेसवरती तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे. ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत असाल त्या पदाचं नाव या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला एनवलपवरती लिहायचं आहे. तर मित्रांनो, अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेशन फी जे आहे या ठिकाणी 500 रुपये फीस तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. DD माध्यमातून या ठिकाणी फीस तुम्हाला काढायची आहे. तुम्ही जर SC ST आणि महिला कॅन्डिडेट जर असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट या ठिकाणी करायची नाही आहे. इतर कॅन्डिडेट जे असतील त्यांना या ठिकाणी कल्याणी गोरक्षण ट्रस्ट KVK रिव्हॉल्विंग फंड या ठिकाणी या नावाने तुम्हाला या ठिकाणी DD फाडायचं आहे. इतर अप्लाय करतेवेळी कुठली अडचण येत असेल तर या ठिकाणी मोबाईल नंबर दिलेला आहे वरती आपण अधिक माहिती या ठिकाणी काढू शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी अप्लाय करतेवेळी कुठली अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. भेटूया मित्रांनो अशा नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.